नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सातबारा म्हणजे काय आणि सातबारा कसं पद्धतीने समजून घ्यायचं आणि सातबारा काय असतं याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, हे तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे, कारण की सातबारा जर माहिती झाला आता नाही तर भविष्यामध्ये तुम्हाला याचं खूप मोठ्या प्रमाणात काम येणार आहे। जमिनीसंबंधीचे रेकॉर्ड कमीत कमी शब्दात व विशिष्ट नमुन्यात ठेवल्याखेरीज सर्वांना समजणार नाही व त्यातील बदल कळणार नाहीत, म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात गावातील महसुली माहिती ही गाव नमुना क्रमांक 1 ते 21 नमुन्यामध्ये ठेवली जाते। त्यातील 7 नंबरचा नमुना मालकी हक्कबाबतचा आहे तर 12 नंबरचा नमुना पिकासंबंधीचा आहे। या नोंदीची मिळून 7-12 याचा नमुना प्रस्थापित करण्यात आला। 7-12 उतारा हा जोपर्यंत बेकायदेशीर ठरविला जात नाही तोपर्यंत तो कायदेशीर आहे असे मानले जाते, त्यामुळे तो मालकी हक्कासंदर्भात प्राथमिक पुरावा म्हणून मानतात। परंतु 7-12 हा जमीन मालकीचा निर्णायक पुरावा मानता येत नाही आहे। त्यासाठी मित्रांनो, हे तुम्हाला 7-12 म्हणजे काय याची माहिती तुम्हाला असणं फार गरजेचे आहे। त्याची माहिती आपण पूर्णपणे सविस्तररित्या याची माहिती जाणून घेणार आहात। आता पुढे उदाहरणात एक उदाहरणाच्या माध्यमातून आपण पाहूया। एका शेतकऱ्याने त्याच्या मालकीची 2 हेक्टर जमीन 3 जून 2012 रोजी दुसऱ्या शेतकऱ्यास रजिस्टर खरेदी खताने विकली। रजिस्टर दस्त 3 जून रोजी नोंदविला। 4 जून 2012 रोजी या जमिनीचा मालक कोण असा प्रश्न विचारला तर खरेदीदार सुनील हाच मालक ठरतो। परंतु 4 तारखेला 7-12 वर रामचे नाव असू शकते। बऱ्याच वेळा खरेदी विक्रीनंतर 3 ते 4 महिन्याच्या कालावधीनंतर म्हणून खरेदीबाबतचा मालकी हक्क 3 ते 4 महिन्यात निर्माण होतो असे नाही। म्हणून 7-12 हा प्रत्येक शेतकऱ्याला वाचता आला पाहिजे। त्यावर गावाचे नाव, गटक्रमांक, उपविभाग क्रमांक, भूधारण पद्धती, कब्जेदारांचे नाव, खाते क्रमांक, शेताचे स्थानिक नाव, लागवड योग्य क्षेत्र, पोटखराबा क्षेत्र, आकारणी, कुळाचे हक्क, इतर हक्क इत्यादी तपशील वरच्या बाजूला नमुना 7 लिहिलेला असतो। तर वर्ष, हंगाम, पिकातील क्षेत्र, जलसिंचनाचे साधन इत्यादी तपशील खालच्या बाजूला म्हणजेच नमुना 12 लिहिलेला असतो। अशा पद्धतीनं आपण नमुना नंबर 12 पाहिलं। नमुना नंबर 7 आणि 12 हे काय असतं याची माहिती जाणून घेतली। मित्रांनो, हे माहिती असू द्या, सर्वसाधारणपणे दर 10 वर्षांनी 7-12 पुस्तके नव्याने लिहिली जातात। ज्यांचे हक्क उरलेला नाही आहे अशा जुन्या नोंदी वगळून नव्याने 7-12 उतारे लिहिलेले जातात। 7-12 वरील मालकी हक्काचा सदरीतील किंवा इतर हक्कातील कोणतेही महत्त्वाचे लिखाण हे फेरफार नोंद केल्याशिवाय 7-12 वर येऊ शकत नाही। याचा अर्थ असा की कोणतेही शेतकऱ्याला जर अशी शंका आली की पूर्वी अमुक नाव 7-12 वर कसलाही कायदेशीर आधार नसताना नोंदविला आहे तर त्यांचे जुने 7-12 उतारे काढून फेरफार नोंदीचा नकला घेऊन ते नाव कशाच्या आधारे नोंदविलं आहे याची खात्री केली जाते किंवा केली पाहिजे। आता नोंद मालकी हक्काच्या सदरातील किंवा इतर हक्कातील कोणतेही महत्त्वाचे लिखाण हे फेरफार नोंद केल्याशिवाय 7-12 वर येऊ शकत नाही। याचा अर्थ असा की कोणतेही शेतकऱ्याला जर अशी शंका आली की पूर्वी अमुक नावाचा 7-12 कसलाही कायदेशीर आधार नसताना नोंदविला आहे तर त्यांना जुने 7-12 काढून फेरफार नोंदीच्या नकला घेऊन ते कशाच्या आधारे नोंदविला आहे याची खात्री केली पाहिजे। शांतपणे समजून घ्यायला पाहिजे 7-12। दैनंदिन जीवनात आपणास रेशनचा फॉर्म, शाळेचा फॉर्म, टेलिफोनचा फॉर्म, पासपोर्टचा फॉर्म, ट्रॅक्टर नोंदीचा फॉर्म, इलेक्ट्रिसिटीचा फॉर्म असे विविध फॉर्म भरावे लागतात। परंतु वर्षानुवर्षे हाताळला जात असलेला 7-12 नमुना मात्र अनेकांना अनाकालीन का वाटतो। जाणीवपूर्वक 7-12 उतारा शांतपणे समजून घेतला पाहिजे मित्रांनो, कारण की 7-12 समजलं तर सर्व काही समजू शकते। 7-12 संदर्भात महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। आपल्या नावावर असणाऱ्या प्रत्येक स्वतंत्र गटासाठी 1 7-12 उतारा असतो। आपल्या नावावर असणाऱ्या सर्व गटाचा 7-12 प्रमाणे 8 अ व एकत्रित नोंद असते, त्यामुळे सर्व गटाचे 7-12 8 अ यात्रेत तुलना करून पाहता येते। 7-12 वर इतर हक्कात कोणतीही नोंद आहे हे काळजीपूर्वक पहा। कर्ज तक्काई याची रक्कम खात्रीशीर आपल्या संस्थेची कोणती आहे त्याची माहिती असणं फार गरजेचे आहे। शेतात असणाऱ्या विहिरीचे किंवा बोरवेल नोंदी त्या 7-12 उतारावर पाणी पुरवठ्याचे साधने या रखण्यात करून घ्या। सर्व फळांचे झाडांची नोंदी नमुना 12 शेरा रखण्यात करून घ्या।
कोणतीही फेरफार नोंद मंजूर झाली असेल तर लगेच सातबारावर नोंद करून घेतलं पाहिजे। कायद्यानुसार प्रमाणित नोंदीही त्याविरुद्ध सिद्ध करण्यात येईपर्यंत खरी असल्याचे मानले जाते। मित्रांनो, अज्ञात व्यक्ती सज्ञात झाल्यावर फेरपान नोंद न घालता फक्त वर्दीवरून अज्ञात पालकाचे नाव कमी करता येतं। दर 10 वर्षांनी सातबारा पुन्हा लिहिला जातो। खोडून टाकल्यावर सर्व बाबी वगळून शेवटची स्थिती दर्शवणारा चालू नोंदीचा नक्कल करून सातबारा लिहिला जातो। सातबारावर केली जात असलेली पीक पाहणी नोंद दरवर्षी केली जाते। दरवर्षी पीक पाहणी ही कायद्यानुसार स्वतंत्र बाब आहे। महसूल कायद्यानुसार अपिलात किंवा फेर तपासणीमधून मूळ सातबारा अगर नोंदीमध्ये बदल करावायचे आदेश दिले गेले तर तलाट्यास निकाल प्रताची प्रमाणित प्रत मिळाल्यानंतर थेट फेरफार नोंद घालावी लागते। अशी नोंदीची नोटीस पक्षकारांना देण्याची आवश्यकता नाही आहे। अशा प्रकारे आपण सातबारा समजून घेतला। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच पद्धतींच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।